नमस्कार, के एम न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी निवृत्ती भोंग। सोलापूरकरांचं दातृत्व आम्ही अगदी पुरासारखं अनुभवतोय। सोशल मीडियावरील एका हाकेसरशी तुम्ही सर्वजण सांगली कोल्हापूरमधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी दत्त म्हणून आमच्या पाठीशी उभे राहिलात। अतिशय अभिमानास्पद बाब आहे ही। नक्कीच धन्यवाद न म्हणता आम्हाला या ऋणात राहायचं आहे। येथील सगळ्यांचे संसार अगदी चिमणीच्या घरट्यासारखे क्षणात होत्याचे नव्हते झाले। आता हळूहळू पाणी कमी होत आहे, लोक आपापल्या घरी परतत आहेत। कित्येकांचे घर म्हणून फक्त भिंती आहेत तर काहीच्या भिंतीही नाहीत। खूप विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे। अशा संकटात सापडलेल्या या आपल्या बांधवांना वाऱ्यावर सोडून न देता त्यांचे संसार नव्याने उभारण्यात आपण खारीचा का होईना वाटा उचलावा म्हणून श्री श्रद्धानंदल्या बांधवांना वाऱ्यावर सोडून न देता त्यांचे संसार नव्याने उभारण्यात आपण खारीचा का होईना वाटा उचलावा म्हणून श्री श्रद्धानंद समाज मानाचा आजोबा गणपती ट्रस्ट आणि सोलापूर बोईकोट किल्ला संवर्धन परिवाराच्या वतीने सांगली कोल्हापुरातील बांधवांसाठी आपली जबाबदारी पार पाडत आहेत। या मोहिमेत श्रद्धानंद समाज आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट गौरीशंकर फुलारी, कोषाध्यक्ष चंद्रकांत कळमनकर, सचिव कमलाकर कळमनकर, सोलापूर बोईकोट स्वच्छता व संवर्धन परिवार योगीराज फुलारी, विजयश्री गुळवे, प्रसाद खोबरे, शुभम हंचाटे, सिद्धार्थ परीट, गोपीचंद राठोड, नितीश नाटेकर, इरेश हिंगमिरे, राहुल बिराजदार, डॉक्टर जगदीश पाटील, अक्षय माने आदींनी परिश्रम घेतले। विजयश्री गुळवे, के एम न्यूज, सोलापूर।